ही डिनायल ऑफ द डिफेन्स स्टेटमेंट, त्याच्यानंतर एव्हिडन्स ऑफ ऍप्लिकंट, त्याच्यानंतर एव्हिडन्स ऑफ ऑपोनंट, आणि तो आल्यानंतर मग पुढची एव्हिडन्स क्लोज करायचा, नंतर रिटर्न नोट्स ऑफ आर्ग्युमेंट द्यायचे, आणि नंतर ओरल सबमिशन्स करायचे, अशी त्याच्यामध्ये प्रावधान आहे. तर ह्याच्यामध्ये इश्यूज कुठं हे नाही आहे, पण युजली दोनच इश्यू त्याच्यामध्ये असतात, वेदर देर इज डेफिशियन्सी इन सर्व्हिस ऑर वेदर देर इज डिफेक्टिव्ह गुड्स. असे पण इश्यूज शक्यतो इथं फ्रेम झालेले आढळून येत नाहीये, क्वचित कुणी फ्रेम केले तर इश्यूज फ्रेम होतात, परंतु सिव्हिल कोर्टासारखी इश्यूजची प्रोव्हिजन ह्या ठिकाणी नाही. आणि अतिशय सिम्पल प्रोसिजर आहे, त्याच्यामध्ये वकील पाहिजेत असं नाही. त्याच्यामध्ये आपल्याकडे पुण्यामध्ये आपण पाहिलं की बाहेर बाहेर आहे बरीचशी लोक इन पर्सन येऊन स्वतःची कंप्लेंट दाखल करतात आणि स्वतःचा रिड्रेस त्याच्यामध्ये हे करतात. अशा कंप्लेंटची अगदी साधी सुटसुटीत आहे. आणि हा हा एक कायदा असा आहे की त्याच्यामध्ये आपण जन्मल्यापासून आपण इथून एक्झिट होण्यापर्यंत वी आर कंझ्युमर्स. म्हणजे ज्यावेळेस बाळ जन्मतं त्यावेळेस तो हॉस्पिटलमध्ये युजली जन्म घेतं, आणि तिथून मग काय इश्यूज असतील तर ते सर्व्हिस प्रोव्हायडरचे काय निग्लिजन्स असेल, हलगर्जीपणा असेल, डेफिशियन्सी असेल, तिथून तर शेवटच्या क्षणापर्यंत एव्हरी वन इज कन्झ्युमर इन दिस वर्ल्ड. प्रत्येक जण हा कन्झ्युमर आहे, आणि म्हणून ह्या कायद्याचा अवेअरनेस होणं फार महत्वाचं आहे. ह्याचा आता तेवढा अवेअरनेस झालेला दिसत नाही. आता आजही रुरल सेक्टरमध्ये आपण जर कम्पॅरिझन चार्ट जर बघितला तर स्टेट कमिशन आपल्याकडं ऍडिशनल फोरममध्ये जे मॅटर्स दाखल झाले जिल्ह्यातनं ते फार कमी आहेत. त्याही मॅटर्स जास्त आहेत, उलट्या मध्ये आपल्या इथल्या काही मॅटर्स तिकडे ट्रान्सफर केले. त्यामुळं आता इथं जी पेंडन्सी जी आहे तर त्याच्यामुळे पुणे डिस्ट्रिक्ट फोरमला पेंडन्सी जास्त आहे. आता हे एज फार एज फायलिंग ऑफ कंप्लेंट इज कन्सर्न हे त्याच्यामध्ये. आता आणखीन दोनच फक्त मी इश्यू ह्याच्यामध्ये हे करतो पिनल प्रोव्हिजनच्या बाबतीत. आता पूर्वी अपील करताना जो 30 दिवसाचा पिरियड डिस्ट्रिक्ट फोरमला होता त्याच्यामध्ये थोडासा नवीन ऍक्ट मध्ये चेंज केला, तो पिरियड त्यांनी वाढवलेला आहे, तो 45 दिवसाचा पिरियड केला. नाव इफ अपील इज रिक्वायर्ड टू बी फाईल तर तुम्हाला 15 दिवस आणखीन ग्रेस मिळाला. त्याच्यानंतर आणखीन एक प्रोव्हिजन त्यांनी चेंज केलेले की पूर्वीच्या ऍक्ट मध्ये ज्यावेळेस एखाद्या अवॉर्डच्या विरुद्ध तुम्हाला अपील करायचे असेल तर मिनिमम 25,000 रुपयाची रक्कम तुम्हाला डिपॉझिट करावं लागायचं, आणि नंतर मग स्टे घ्यायचा असेल तर दॅट वॉज द डिस्क्रिप्शन ऑफ द कमिशन टू सब्जेक्ट टू डिपॉझिट ऑफ एंटायर अमाऊंट ऑफ 50% ऑफ द अमाऊंट. परंतु आता नवीन ऍक्ट मध्ये कायद्यामध्येच करण्यात आलेली आहे, कमीत कमी 50% अवॉर्डेड अमाऊंट जी आहे ती तुम्हाला आधी भरावं लागते, त्याच्याशिवाय तुम्हाला वरती जाता येत नाही. त्यानंतर अपीलचे हे सुद्धा रिस्ट्रिक्ट केलेले आहे, एकच अपील केलेलं आहे. संकरण जर हे असेल तर रिव्हिजन पिटिशन हे मर्यादित ठेवलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट जो आहे ह्या दोन्ही ऍक्ट मध्ये हा एक्झिक्युशनचा पार्ट आहे. आता आपल्याकडं ही हा एकच एकमेव कायदा असा आहे की त्याच्यामध्ये दोन एक्झिक्युशन आपल्याला परमिसेबल आहे. एक जी आहे ती अंडर सेक्शन जुन्या ऍक्ट मध्ये अंडर सेक्शन 25 आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला रिकव्हरी सर्टिफिकेट समजा अवॉर्ड जर असेल पैशाच्या स्वरूपात असेल तर रिकव्हरी सर्टिफिकेट कोर्ट फोरमकडनं घ्यावं लागतं, आणि त्याचे एक्झिक्युशन करता तुम्हाला कलेक्टरकडे जावं लागतं, आणि कलेक्टर कॅन रिकव्हर दॅट पर्टिक्युलर अमाऊंट बाय वे ऑफ लँड रेव्हन्यू. त्याच्यावरती चार्ज ठेवून त्याची जप्ती करून हे करून ते तुम्हाला ते पैसे मिळू शकतात. दॅट इज वन प्रोव्हिजन विच इज अंडर सेक्शन 25. त्याच्यामध्ये दुसरी एक प्रोव्हिजन अशी आहे की ती पिनल प्रोव्हिजन आहे विच इज कॉल्ड सेक्शन 27. त्याला पिनल प्रोव्हिजन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला दंडही होऊ शकतो, त्याच्यामध्ये तुम्हाला जेलही होऊ शकतो. अशा दोन प्रोव्हिजन त्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रेसिडेंट कंझ्युमर फोरमचे जे आहेत त्यांना ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटच्या पॉवर्स दिलेले आहेत, आणि त्या ज्या केसेस आहेत दे आर समरी ट्रायल आहे, समरी ट्रायल आहे, आणि त्याच्यामध्ये समरी ट्रायलनी त्याच्यावरती निर्णय होऊ शकतो. म्हणजे एखादा अवॉर्ड झाला आणि त्याच्यावरच्या रेमेडी एक्झॉस्ट झाल्या, म्हणजे अपील पहिलं केलं ते डिस्पोज झालं, त्याच्यावरती दुसरं रिव्हिजन पिटिशन केलं ते डिस्पोज झालं, त्याच्यावरती सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही गेला ते डिस्पोजल झालं, आणि इफ द अवॉर्ड हॅज अटेंड फायनलिटी आणि तरीही अवॉर्ड जर त्याच्यामध्ये सॅटिस्फाय होत नसेल तर तुम्ही ह्या दोन्ही प्रोव्हिजन सायमल्टेनियसली करू शकता. त्याच्यामध्ये जप्तीची ऑर्डर घेऊ शकता तुम्ही आणि सायमल्टेनियसली त्याला त्यांनी मुदतीमध्ये डायरेक्शन स्टेट कमिशनच्या किंवा नॅशनल कमिशनच्या किंवा सुप्रीम कोर्टाच्या किंवा डिस्ट्रिक्ट फोरमच्या डायरेक्शन प्रमाणे त्यांनी पैसे भरले नाही, म्हणून त्याला पिनल प्रोव्हिजन त्याच्यावरती हे करावेत, त्याला चार्ज करावेत, त्याच्याखाली त्याला शिक्षा करावी, म्हणून तुम्ही सायमल्टेनियसली हे करू शकता. असे हे एवढे प्रावधान ह्या नवीन ऍक्टमध्ये आहे. फक्त सेक्शन बदललेले आहेत.
नवीन ऍक्ट मध्ये, तर ते दॅट इज अ पार्ट सेम प्रोव्हिजन आहे त्याच्यामध्ये. फक्त नवीन ऍक्ट मध्ये थोडस पिनल फाईन आणि पिनल प्रोव्हिजन थोडीशी वाढवलेली आहे, जास्त काय त्याच्यामध्ये फरक नाही आहे ऍज फार एज सेक्शन 25 अँड सेक्शन 27 इज कन्सर्न. आता दॅट आय थिंक दिस इज हे. आता त्याच्यामध्ये एक दोन केस लॉस मी फक्त डिस्कस करतो की नवीन ऍक्ट मध्ये ज्यावेळेस हे बिल इंट्रोड्यूस केलं गेलं त्यावेळेस हेल्थ केअरचा जो डेफिनेशन आहे ते डिलीट करण्यात आलं. त्याच्यामध्ये हेल्थ केअर रिलेटेड इंडस्ट्रीचे जे लोक आहेत त्यांनी बराचसा मोठा उहापोह केला, आणि तो उहापोह केल्यामुळं ते म्हणजे काय काय मी जे मागाशी दिले कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हेल्थ केअरचं हे त्याच्यात ड्रॉप करण्यात आलं. आणि मग म्हणून एक मोठा संभ्रम आहे की बाबा हेल्थ केअर ड्रॉप केल्यानंतर मग आता डॉक्टरांच्या विरुद्ध किंवा हेल्थ केअर सर्व्हिसेसच्या विरुद्ध आपल्याला कंप्लेंट दाखल करता येतील का नाही, हा इश्यू अजून ओपन आहे. तो जसा येईल इश्यू त्याच्यामध्ये लखनौ दोन गोष्टी सुप्रीम कोर्टाने हे केलेले आहेत की सर्व्हिस रिलेटेड हे त्यांनी हे केलेलं आहे. एक लखनौ डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची जी लँडमार्क जजमेंटची केस आहे ती त्याच्यामध्ये सर्व्हिस म्हणजे काय आणि जर कन्सिडरेशन देऊन जर सर्व्हिस केली घेतली तर इवन इन मेडिकल दिस थिंग दॅट कॅन बी टर्म्ड एज अ सर्व्हिस, आणि ती सर्व्हिस जर डेफिशियन्सी असेल तर डिस्ट्रिक्ट फोरम ऑर यू कॅन हॅव द रेमेडी अंडर द प्रोव्हिजन ऑफ कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट, असा तो लँडमार्क जजमेंट आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आता फक्त वेळ आल्यानंतरच ते कळेल की बाबा कसा डिफेन्स घेतला जातो आणि त्याच्यावरती कमिशन काय ऑर्डर करतं. जरी स्पेसिफिक हे नसेल तर आय पर्सनली फील जरी हेल्थ केअरचं हे नसेल त्याच्यामध्ये इन्क्लुजन नसेल स्पेसिफिकली, पण इन व्ह्यू ऑफ द जजमेंट ऑफ द सुप्रीम कोर्ट आय पर्सनली थिंक दॅट स्टील द मेडी हेल्थ केअर कॅन बी ब्रॉड विद इन द परव्यू ऑफ कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट. त्यानंतर आणखीन एक महत्वाचा जो विषय आहे तो रिलेटिंग टू सर्व्हिसेस रेंडर्ड बाय ऍडव्होकेट्स. तर त्याच्यामध्ये एक जजमेंट आहे आपल्या नॅशनल कमिशनचं 2007 साली जस्टिस एम बी शाहने ते जजमेंट दिलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की त्याचं फाइंडिंग असं आहे की तुम्ही कन्सिडरेशन घेतलंय असेल आणि सर्व्हिस जर दिली नाही तर दॅट कम्स अंडर द कंझ्युमर परव्यू ऑफ द कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट आणि तो ऍक्ट त्याला ऍप्लिकेबल आहे आणि कंप्लेंट इज मेंटेनेबल अशा प्रकारचं ते जजमेंट त्यांनी दिलेलं होतं. त्या जजमेंटच्या विरुद्ध ती पार्टीची नाव एम के गांधी वर्सेस काहीतरी आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर मी देऊ शकेल. तर ते जजमेंट आहे त्याच्यावरती सुप्रीम कोर्टामध्ये ते दाखल झालेलं आहे त्याच्यावरती स्पेशली आणि इट इज रिफर टू अ लार्जर बेंच आणि तूर्त सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती स्टे दिलेला आहे. त्यामुळे तूर्त वकिलांच्या विरुद्ध ज्या हे आहेत केसेस आहेत त्याला तूर्त पूर्ण विराम सध्या तरी मिळालेला आहे. आता ते जजमेंट म्हणजे फुल बेंचचं जजमेंट काय येईल त्याच्यावरती पुढचा कोर्स ऑफ ऍक्शन ठरेल. परंतु आपल्याला कल्पना असेल की ऍडव्होकेट्स आर गव्हर्नमेंट गव्हर्न अंडर द ऍडव्होकेट्स ऍक्ट 1961 आणि आपल्याला जी रेमेडी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा त्याच्या खाली जे काय प्रोफेशनल मिसकंडक्ट असेल किंवा काय असेल तर त्याच्या संदर्भात कुणाच्या तक्रारी असेल तर त्या करू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त इन्शुरन्स कंपनीला सुद्धा अल्टरनेट रेमेडी आहे. इन्शुरन्स कंपनीच्या विरुद्ध जर क्लेम असेल तर इन्शुरन्स रेग्युलेटर आहे तुमची जर कंप्लेंट असेल तर IRDA म्हणून आहे, इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी जी आहे त्यांचं ऑफिस जे आहे ते बेंगलोरला आहे हेड ऑफिस आणि तिथून ते इन्शुरन्सचं सगळं रेग्युलेशन ते करतात, त्यांच्या तक्रारी तिथे ते करू शकतात. त्यानंतर अल्टरनेट रेमेडी दुसरी पण आहे, अंबुसमन नावाचा एक प्रकार आहे. तर इन्शुरन्स अंबुसमन म्हणून आहे, तर इन्शुरन्स रिलेटेड तुमच्या क्लेमच्या संदर्भात काही तक्रार असेल कुठलाही इन्शुरन्स क्लेम असेल तुमचा आणि त्या क्लेमच्या संदर्भात जर तक्रार असेल आणि स्वतः करता असेल म्हणजे कंपनी वगैरे नाही पण पर्सनल कॅपॅसिटीमध्ये कमर्शियल यूज नसेल पर्सनल कॅपॅसिटीमध्ये असेल तर इन पर्सनल कॅपॅसिटी यू कॅन फाईल द ग्रीव्हियन्स विथ द इन्शुरन्स अंबुसमन. तर पुण्यामध्ये ते ऑफिस आहे NC केळकर रोडला, त्या LIC बिल्डिंग मध्ये इन्शुरन्स हे बसतात अंबुसमन. तिथं फक्त एकच आहे की वकिलांना मज्जाव आहे तिथं पार्टी इन पर्सन पाहिजे आणि त्याही ठिकाणी लवकर रिड्रेसल होतं. म्हणजे इन्शुरन्स रिलेटेड क्लेम असेल तर तुम्हाला बऱ्याच रेमेडी अवेलेबल आहे. एक IRDA आहे, दुसरी अंबुसमन आहे, तिसरी जी रेमेडी आहे तुम्हाला ही सिव्हिल कोर्ट आहे, चौथी जी रेमेडी आहे ती कंझ्युमर कोर्ट आहे, पाचवी रेमेडी आणखीन तुम्हाला आहे की त्याच्यामध्ये प्रत्येक इन्शुरन्स ऍक्ट मध्ये आर्बिट्रेशनचा क्लॉज आहे. इफ द क्लेम इज ऍडमिटेड बट ऑन क्वांटिफिकेशन वरती जर डिस्प्यूट असेल तर मॅटर कॅन बी रिफर टू आर्बिट्रेशन. पण आर्बिट्रेशन असताना सुद्धा अँबुसमनची प्रोव्हिजन असताना सुद्धा आपण कंझ्युमर कोर्टामध्ये इन्शुरन्सच्या विरुद्ध मॅटर दाखल करतो कारण इन व्ह्यू ऑफ सेक्शन 3
डेरोगेशन ऑफ लॉ वगैरे म्हणजे इट इज अन ऍडिशनल प्रोव्हिजन. तशा हे ऍडिशनल प्रोव्हिजन आहेत. म्हणजे इव्हन रेराचा नवीन ऍक्ट आला आपल्या ह्याच्यामध्ये, रेराकडे सुद्धा ऍक्ट आहे. तुम्ही रेराकडे पण जाऊ शकता किंवा इकडेही करू शकता. दोन्ही प्रोव्हिजन भिन्न आहेत. दोन्हीकडे रिलीफ मागण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. रेलामध्ये 9% काहीतरी व्याज फिक्स आहे, ह्याच्यामध्ये फ्लक्च्युएट होऊ शकतं. तिथं तुम्हाला मेंटल ऑगनी, मेंटल टॉर्चर हे कंझ्युमर फोरम मध्ये मिळू शकतं. त्याच्यामध्ये बेसिकली एक आहे की डॉक्ट्रिन ऑफ इलेक्शन नावाचा प्रकार आहे. आता समजा हाच प्रकार वर्कमेन्स कॉम्पन्सेशन ऍक्ट आणि मोटर व्हेकल ऍक्ट मध्ये आपल्याला सापडतो. समजा एखादा इन्शुरन्स पॉलिसी आहे, एखादी गाडी कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स केलेली आहे आणि त्याच्यामधला ड्रायव्हर हा गाडी चालवत असेल आणि त्याच्यामध्ये जर त्याला काय दुखापत झाली, टोटल डिसेबिलिटी आली किंवा कुठल्याही प्रकारची डिसेबिलिटी किंवा तो त्याच्यामध्ये दगावला गेला, तर त्याच्या वारसांना दोन रेमेडी उपलब्ध होतात. एक रेमेडी अगेन्स्ट द एम्प्लॉयर एज द ऍक्सिडेंट हॅव टेकन प्लेस इन अँड ड्युरिंग द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट, त्याच्याखाली तो वर्कमेन्स कॉम्पन्सेशन ऍक्ट खाली, आता नवीन एम्प्लॉईज कॉम्पन्सेशन ऍक्ट खाली क्लेम दाखल करू शकतो. किंवा त्याला जर वाटलं तर त्याचे वारस जे आहेत हे मोटर ऍक्सिडेंट क्लेम्स ट्रायब्युनल मध्ये सुद्धा कंप्लेंट क्लेम दाखल करू शकतात. परंतु ज्यावेळेस ह्याचा हेअरिंग किंवा क्लेम घ्यायची इश्यू येते, ज्यावेळेस पार्टीजला कळतं किंवा ह्यांनी दोन्हीकडे क्लेम कळतं, त्यावेळेस मग डॉक्ट्रिन ऑफ इलेक्शनचा तुम्हाला उपयोग करायला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही तो क्लेम ठेवू शकता किंवा हा ठेवू शकता. किंवा तिकडे तुम्ही क्लेम दाखल केला नसेल, तिथले जर पैसे घेतले असेल आणि ते जर कमी असेल आणि तिथे जास्त पैसे मिळत असेल, तर दॅट विल बी ॲट द डिस्क्रिप्शन ऑफ द कोर्ट की किती कॉम्पन्सेशन अलाव करायचं कुठे. मग डॉक्ट्रिन ऑफ इलेक्शन जो आहे तो आपल्याकडे पण आहे की इव्हन ह्याच्यामध्ये क्रिमिनल रेमेडी आहे. समजा आता मोफा ऍक्ट आहे आपल्याकडे, महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट आहे, त्याच्यामध्ये मोफाखाली क्रिमिनल प्रोव्हिजन पण आहे. तीही तुम्ही घेऊ शकता, ही घेऊ शकता. पण ते आल्या हे केल्यानंतर मग तुम्हाला शेवटी डॉक्ट्रिन ऑफ इलेक्शन तुम्ही घ्यायला पाहिजे त्याच्यामध्ये, असं मला वाटतं. ह्या दोन महत्वाच्या लँडमार्क केसेस आहेत आता ह्या, कारण टाइम भरपूर घेतलेला आहे आपण, भरपूर वेळ झालाय आपण, खूप बराच वेळ पेशन्स हिअरिंग घेत आहे. तर मला असं वाटतं की आता आपला जो टॉपिक आहे आपण आय थिंक आय हॅव कव्हर्ड ऑलमोस्ट ह्याला रिलेटिंग जे आहे. आणि ह्याचे जे मला असं सांगावं असं वाटतं की हा एवढा व्हास्ट टॉपिक, हे नवीन जे चॅप्टर्स आणि नवीन जे हे केलेले त्या प्रत्येक ह्याच्यावरती एक एक सेशन होण्यासारखं आहे. मेडिशियन वरती एक सेशन होऊ शकेल, पेनल्टीज वरती एक सेशन होऊ शकेल, प्रोडक्ट लायबिलिटी वरती एक प्रोडक्शन होऊ शकेल, त्याच्यानंतर CCPA वरती एक पूर्ण हे होऊ शकेल. एवढा मोठा व्हास्ट, तरी आपण जेवढं कर्टेल करून जेवढं हिस्ट्री पासून आजची परिस्थिती काय आहे तोपर्यंत आपण हे केलेलं आहे. तर मला असं वाटतं की आय थिंक आय हॅव कव्हर्ड ऑल द क्वेश्चन इश्यू रिलेटेड टॉपिक्स. आणि जर काही क्युरीज असतील किंवा कुणाचे काही क्वेश्चन असतील तर मला जर शक्य असेल तर मी डेफिनेटली रिप्लाय करायचा प्रयत्न करेन. धन्यवाद सर. वेळेअभावी आपण क्वेश्चन घेऊ शकणार नाही, तर सर्वांना अशी विनंती आहे की आपल्या काय क्वेरीज किंवा क्वेश्चन असतील ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाका, आम्ही त्या सरांपर्यंत पोहोचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. धन्यवाद. मी ऍडव्होकेट रुपाली वायकर मॅडमना विनंती करेन की आपण आभार प्रदर्शन करावं. थँक्यू संध्या मॅम. ऑनरेबल चीफ गेस्ट स्पीकर ऍडव्होकेट संजय गायकवाड, प्रेसिडेंट कन्झ्युमर ऍडव्होकेट्स असोसिएशन पुणे. आर एस्टीम गेस्ट मिस्टर उमेश जवळीकर सर, President Pune District Consumer Forum, and all participants of today's lecture. It is my privilege to have been asked to propose vote of thanks on this occasion. Thank you. I and on behalf of Janna Dalat Let's Talk lecture series and all members volunteers extend a very hearty vote of thanks to the honorable guest speaker Advocate Mr. Sanjay Gaikwad sir for guiding us and explaining us on the topic of consumer explaining Consumer Protection Act chapter wise procedure and scope of the consumer court. Very nice lecture sir, with the help of slides and research, valuable information shared by you. I feel blessed for your guidance. I would like to express my thanks to our esteemed guest Mr. Umesh Jawlikar, President Pune District Consumer Forum, who blessed us with their presence and took out valuable time for your schedule. I must mention our deep sense of appreciation for Advocate Sagar Nivsi sir, President Janna Dalat and Sandhya Bagul ma'am for conducting the lecture series and for their continuous support and inspiring us. Last but not least, thank you all participants
for attending this lecture series. Thank you so much. Thank you all. Thank you very much, ma'am. Okay, sir.